सिंधुदुर्गात लवकरच आगमन. अधिक माहितीसाठी संपर्क माई हुंडई कुडाळ, मोबाईल क्रमांक 7447442921 किंवा 9922429007. मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू झाल्या, त्यामुळे आंबे आणि कोकणी मेवा चाखायला चाकरमानी आणि पर्यटक मोठ्या संख्येनं कोकणात उतरत आहेत. आंब्यांची आवक वाढल्यानं सध्या हापूस आंबा सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे. पण दुसऱ्या बाजूला मधुमेहांसाठी वरदान असलेल्या जांभळाचं उत्पादन घटल्यानं त्यांचे दर मात्र वाढले. आज कुडाळच्या आठवडा बाजारात फेरी मारल्यानंतर हे चित्र प्रकर्षानं जाणवलं. चायनीज हवंय, चिकन खायचंय, चमचमीत मासे सुद्धा खायचंय, मग आता चिंता कसली. घर बसल्या त्या ऑर्डर, ती पण कुडाळ मधल्या कुठल्याही रेस्टॉरंट. सिंधुदुर्ग जिल्ह्यात हापूस, पायरी, माणकूर या आंब्यांचं उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतलं जातं, त्यामुळे सुरुवातीच्या काळात 400 ते 500 रुपये डझन असलेला आंबा या महिन्यात 100 ते 150 रुपये डझन विकला जातोय. आंब्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यामुळे स्थानिक बाजारपेठेत आंबा स्वस्त दराने विकला जातोय. शिवाय सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा असल्यानं आंबा खवय्ये आंबे विकत घेणं पसंत करतायत. या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीनं कुडाळच्या आठवडा बाजारातून फेरफटका मारला, आंबा विक्रेत्यांशी संवाद साधला असता येत्या काळात आंबे अजूनही स्वस्त होतील असं आंबा विक्रेत्यांनी सांगितलं. पहिल्यांदाच फक्त हापूसच यायचा बाजारात. आता हापूस आला, पायरी, माणकूर, केशर, माळलेस हे सगळ्या जातीचे आंबे आल्यामुळे स्वस्त झाले थोडे. पहिल्यांदाच हापूसच फक्त यायचा बाजारात. जास्तीत जास्त 200 वर कोण घेत नाही, 200 लास्ट, 200 ते 250. आणि जास्तीत मोठं फळ असलं तर 250, नाही तर 200. पायरी 150 वर कोण घेत नाही, मोठी असली तर 150-150 खाली, 100-125 पायरीचा दर झाला. माणकूर अजून 150 हाय. आत्ता माणकूर यायला चालू झालं, थोड्या दिवसांनी माणकूर 180 भेटणार. अजून 8 गेले आहे थोडा. म्हणजे माणकूरच्या फळाप्रमाणे सध्या दर आहे. माणकूर नाही तर घाव फुलवाले 50-60 रुपयानेच घालणार. आंब्याचे दर अजून घटतील असं विक्रेते सांगतायत. म्हणूनच सिंधुदुर्गात येणाऱ्या चाकरमानी आणि पर्यटक आंबा प्रेमींसाठी ही खुश खबर आहे. पण दुसरीकडे जांभळं मात्र महागलीत. जांभूळ फळाचं उत्पादन कमी प्रमाणात झाल्यानं सध्या बाजारात जांभळं महाग विकली जात आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामीण भागात आकेरी, माणगाव, कडावल या भागात मोठ्या प्रमाणात जांभूळ उत्पादन घेतलं जातं. पण सध्या उत्पादनच घटल्यानं जांभळांच्या किमती मात्र गगनाला पोहोचल्यात. जांभळांना ओगरदाऱ्यापेक्षा ना महाग खपतो. जांभळा वाटत कमी असत तेव्हा महाग खपतो जांभळा ओगरदाऱ्यापेक्षा. आणि 50 रुपयांचे रामी लावतो तशी काय महाग लावणू ना. एकीकडे आंबे स्वस्त असताना मधुमेहावर गुणकारी औषधी गुणधर्म असलेली जांभळं मात्र उत्पादन घटल्यानं चढ्या दरात विकली जात आहेत, त्यामुळे आंबा प्रेमी खुशीत असले तरी जांभूळ प्रेमी काहीसे नाराज आहेत. टायटस फर्नांडिस, कोकण नाव, कुडाळ. असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नावचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव .com.